दीपिका रणवीर म्हणजे बॉलिवूडचं नॉटी कपल. दोघंही अनेकदा सोशल मीडियावरती काही मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत असतात. दीपिकानं रणवीरसह यशराज मुखातेच्या त्वाडा कुत्ता टॉमी या मॅशअप गाण्यावरती धमाकेदार डान्स केलाय. यात बिग बॉस मधल्या काही संवादांचाही वापर करण्यात आलाय. दीपिकानं हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा अकाउंटवरती रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलाय. त्याला भरपूर लाईक्सही मिळत आहेत. क्या करूं मैं, मर जाऊं? पानी पी. मेरी कोई फीलिंग नहीं है. हाँ ठीक है, पानी पी. तुम्हारी फीलिंग तुम्हारी. एक तो ताड़ा कुत्ता टॉमी, साड़ा कुत्ता कुत्ता. ताड़ा कुत्ता टॉमी, साड़ा कुत्ता कुत्ता. क्या करूं मैं? बात मी मागची बात मी म्हणजे बुलेटच्या कर्णकर्कश आणि कांठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर अंबरनाथमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 150 जास्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. बुलेट गाडीला कंपनीनं दिलेला सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश सायलेन्सर लावतात. कल्याण कर्जत राज्य महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. वीज कापण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना एका महिलेनं चक्क मीटर रूम मध्ये डांबून ठेवलं. विराच्या पाच पायरी परिसरातील गोविंद एकता सोसायटीत हा प्रकार घडला. बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेलेले असताना महिलेसोबत त्यांचा वाद झाला. कर्मचाऱ्यांनी मीटर कापायला सुरुवात करताच महिलेचा राग अनावर झाला आणि तिनं चक्क मीटर रूम मध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवत दरवाज्याला टाळं ठोकलं. नागपुरातल्या जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये भर दुपारी दरोडा टाकणाऱ्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातल्या कटनी इथून आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या दरोडेखोरांनी सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण केली, तसंच बंदुकीचा धाक दाखवून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 4 लाखांची लूट केली होती. कोरोना काळात राज्य सरकारच्या टास्क फोर्सप्रमाणे काही भामट्यांनी एक बनावट टास्क फोर्स तयार केला. त्याच्या आडून लोकांची लाखो रुपयांना फसवणूक केली. या प्रकरणी 6 उच्च शिक्षितांना मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली. ही टोळी ऑक्सिजनपासून कोरोना औषधांपर्यंत सर्व प्रकारच्या बनावट जाहिराती करायची. त्यावर नागरिकांनी संपर्क साधल्यावर नागरिकांकडून ऑनलाईन पैसे उकळले जायचे. जळगावात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात 5 चोरट्यांनी धुमाकूळ घातला. विसंची नगरात हे कार्यालय आहे. या संस्थेत झोपलेल्या एका वाहन चालकाला चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, तसंच 1.5 टन वजनाची लोखंडी तिजोरी पळवली. त्यात 2.5 लाखांची रोकड होती. चोरट्यांनी घातलेला धुडगू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आणि शिवसेना नेते संदीपान भुमरे यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलाय. संदीपान भुमरे यांनी 30 कोटी रुपयांची जमीन हडपल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पैठणचे नेते दत्ता गोर्डे यांनी केलाय. पैठणमध्ये 1 मोक्याची जमीन दुसऱ्याच्या नावानं खरेदी केली गेली, त्यानंतर त्याच्यासोबत करार करून ती जमीन भुमरेंनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांना 28 जुलैपर्यंत हायकोर्टाचा दिलासा मिळाला. ईडीच्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांच्यासह विहंग आणि पूर्वेश या दोन्ही मुलांनी हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर तुर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले. या प्रकरणाची सुनावणी अन्य अशाच एका प्रकरणासोबत घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी हायकोर्टाकडून मान्य करण्यात आली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.